शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। तहसील थाना अंतर्गत एक वाहन चोर को गिरफ्तार किया गया है, जिस पर पहले भी कई गुना दर्ज है। तहसील पुलिस थाना अंतर्गत दोपहिया वाहन चोरी होने की घटना सामने आई थी। पुलिस द्वारा आरोपी की खोज शुरू थी। पेट्रोलिंग के दौरान पुलिस ने फिरियादी की गाड़ी जब्त की और पुलिस द्वारा इस मामले की आगे की जांच शुरू है। आरोपी फिलहाल पुलिस के हिरासत में है। आरोपी पर पहले भी कई गुना दाखिल है, जैसे कि हत्याओं के मामलों में भी आरोपी लिप्त है। ऐसी जानकारी तहसील पुलिस द्वारा दी गई। मोहम्मद वसीम वल्ता मोहम्मद रऊफ वह 32 वर्ष राहणार टिमकी याच्यावर 3 वर्षापूर्वी पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तो 3 वर्ष जेलमध्ये होता। तो आता जेलमधून सुटलेला आहे। जेलमधून सुटल्यानंतर त्याच्यावर रेल्वे चोरीचे गुन्हे दाखल आहेत। दिनांक 26/7/2020 रोजी टिमकी येथील जावेद अहमद वल्द निसार अहमद यांची मोटरसायकल हिरोहोंडा मोटरसायकल त्यांच्या घरासमोर ठेवली होती। त्यावेळेस सदरचा आरोपी मोहम्मद वसीम उर्फ मोहम्मद रऊफ हा ती मोटरसायकल चोरताना आमच्या कर्मचाऱ्यांना भिडून आलेला आहे। एएसआय दुबे पोलीस कॉन्स्टेबल अनिल चतुर्वेदी यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि हा रेकॉर्डवरील जुना गुन्हेगार आहे। त्याच्यासोबत आणखीन 3-4 साथीदार असण्याची शक्यता आहे। सध्या तो ऑटो चालवित आहे, त्याचा ऑटोसुद्धा आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि याच्या गँगचा आम्ही शोध घेत आहोत। आरोपी मोहम्मद वसीम वल्द मोहम्मद रऊफ याच्याकडून आपण चोरूस नेलेली हिरो होंडा मोटरसायकल जप्त केलेली आहे आणि याचा इतर गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का आणि याचे इतर साथीदार कोण आहेत याचा आता आम्ही शोध घेत आहोत। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, एनबीसीएन न्यूज, नागपूर।